तुळरास नोव्हेंबर 2021। प्रचंड संघर्षाची स्थिती तरी भाग्यातून लाभाची प्राप्ती। स्वतःला घडवणारे आपण आणि बिघडवणारे देखील आपणच। राशीचक्रातील सातवी रास असलेली तुमची तूळ रास अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। सगळ्यांना सोबत घेऊन चालणं, सगळ्यांच्या सोबतीत आनंदाने जगणं, इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं, हा सर्व तुमच्या राशीचा स्थायी भाव आहे। हे सर्व नैसर्गिक गुण तुमच्या पत्रिकेत आहेत, ज्या बळावर तुम्ही आयुष्याचं नंदनवन करीत असता। नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण नोव्हेंबर 2021 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत। त्यामध्ये आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत। हे राशी भविष्य पूर्णपणे ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं, त्यामुळे सर्वप्रथम तूळ राशीसाठी या महिन्यातील ग्रहस्थिती समजून घेऊया। त्या ग्रहस्थितीनुसार मग विविध दृष्टिकोनातून हा महिना तूळ जातकांसाठी कसा राहील याचं विश्लेषण करूया। नोव्हेंबर महिन्यात तूळ राशीसाठी ग्रहस्थितीचा विचार केला असता तुमचा राशीस्वामी शुक्र हा ग्रह तृतीय स्थानात शत्रूच्या राशीत विराजमान आहे। यानंतर धनेश आणि सप्तमेश असलेला मंगळ ग्रह या महिन्यात तुमच्या राशीतून प्रवास करणार आहेत। संपूर्ण महिना त्याचा प्रवास तिथून असणार आहे। तृतीयेश आणि षष्ठेश असलेले गुरु महाराज हे तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत। 20 नोव्हेंबर रोजी ते राशी परिवर्तन करून कुंभ राशीत म्हणजे तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील। चतुर्थेश आणि पंचमेश असलेले शनी महाराज हे तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत। अजून काही महिने ते तिथे असणार आहेत। तुमचा दशमेश चंद्रग्रह महिन्याच्या पहिल्या दिवशी सिंह राशीत असून त्यानंतर दर 2 दिवसांनी राशी बदल करीत त्याचं भ्रमण सुरू राहील। मुख्य म्हणजे लाभेश किंवा ज्याला आपण इच्छापूर्तीचा ग्रह म्हणतो तो म्हणजे साक्षात ग्रहांचा राजा रवी हा तुमच्या राशीत आलेला आहे। तूळ राशीत रवी निचीचा होत असतो, त्यामुळे एकीकडे इच्छापूर्ती आणि दुसरीकडे लाभेशाचं निचत्व या परस्पर विरोधाभासात महिन्याचा पहिला पंधरवाडा जाणार आहे। यानंतर राहूचं गोचर तुमच्या अष्टमातून सुरू आहे, तर कुटुंबस्थानातून केतूचं गोचर सुरू आहे। कुटुंबस्थानातील केतू कौटुंबिक वाद निर्माण करेल, तर अष्टमातील राहू अडथळे अडचणींची मालिका देईल। एकंदरीत तूळ राशीसाठी अशा पद्धतीने ग्रहस्थिती राहणार असून आता आपण तिचा प्रभाव सविस्तरपणे समजून घेऊ। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा। व्यक्तिमत्व व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामी आणि राशीत असलेल्या ग्रहांची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते। तुमचा राशीस्वामी शुक्र ग्रह असल्यामुळे त्याचे सर्व खेळकर आनंदी गुण तुमच्यात उतरतात, त्यानुसार तुम्ही आयुष्य जगतात। मात्र या नोव्हेंबर महिन्यात रवी आणि मंगळसारखे 2 उग्र ग्रह जो दोन्हीही तुमच्या राशीस्वामीचे शत्रू आहेत ते तुमच्या राशीत येऊन बसलेले आहे। त्याचा परिणाम म्हणजे नेहमीचा असणारा तुमचा सुसंवादी आनंदी स्वभाव हरवल्यासारखा होईल। स्वतःच्या इच्छाशक्तीने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवत वातावरण कलुषित होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील। कुटुंब कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता द्वितीयेशाची स्थिती महत्त्वाची ठरते। तुमचा द्वितीयेश मंगळ ग्रह हा तुमच्या राशीत बसलेला आहे, तिथे तो शत्रूच्या राशीत आहे, त्यामुळे या काळात तुम्ही कुटुंबाचा जोडीदाराचा आईवडिलांचा संततीचा विचार कराल। तरीही कुटुंबातील वातावरण सुदृढ राहणार नाही।
एरवी आनंदी व खेळकर असणारं तुमचं कुटुंब या महिन्यात मूळतः विस्कळीत झालेलं असेल. तुम्ही वारंवार त्या प्रश्नावर विचार कराल. त्यात भरीच भर म्हणून जोडीदाराकडून तुम्हाला असहकार्य प्राप्त होईल. संतती तुमच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करेल. आईकडून तुम्हाला निश्चितच सहकार्य प्राप्त होईल. मात्र वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. एकंदरीत कौटुंबिक आघाडीवर बऱ्यापैकी मोठ्या संघर्षातून तुम्हाला जावं लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ती उपाययोजना करा. परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रमाचे कारक असलेले गुरु महाराज हे चतुर्थ स्थानात विराजमान आहे. तिथे ते निचीचे झालेले आहेत. त्यामुळे गेली काही महिने तुम्ही सातत्याने प्रचंड परिश्रम करीत आहात, मात्र त्याची योग्य ती फळं तुम्हाला मिळत नव्हती. 20 नोव्हेंबरला गुरु महाराज राशी परिवर्तन करून तुमच्या पंचम स्थानात प्रवेश करतील. तेथून परिश्रमाची योग्य ती फळं तुम्हाला मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे पुढील काळ हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असेल. वास्तू, वाहन, जमीन आणि सुखशांती या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना तूळ जातकांसाठी अत्यंत लाभदायक म्हणता येईल. कारण या सर्व गोष्टींचे कारक असलेले तुमचे चतुर्थेश म्हणजे शनी महाराज हे चतुर्थ स्थानात विराजमान आहे. ही एक शुभ स्थिती असते. त्यामुळे वाहन वास्तूचे सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण होत आहे. विशेषतः जर तुम्ही नवीन वास्तू घेण्याचं नियोजन करत असाल तर त्यासाठी जास्त उपयुक्त असे योग निर्माण होत आहे. जे जातक नवीन वाहनाचा विचार करत असतील त्यांनी थोडं थांबून घ्यावं. घरातील सुखशांती मात्र हरवलेली असेल. ती तुम्हाला जपावी लागेल. ते तुमच्या फायद्याचं राहील. शिक्षण व इष्टदेवांचं सहकार्य या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. विशेषतः जे जातक कलाकार असतील, एखादी कला त्यांना येत असेल, म्हणजे चित्रकला, गायन, वादन अशा कोणत्याही कलेच्या क्षेत्रात तुम्ही असाल, तर अनपेक्षितपणे एक चांगली सुसंधी तुम्हाला या काळात प्राप्त होऊ शकते. तिला तुम्ही हातातून जाऊ देऊ नका. तिचा जास्तीत जास्त सदुपयोग करण्याचा प्रयत्न करा. कारण होऊ शकतं त्यावर भविष्यातील वाटचाल निर्भर असेल. याशिवाय जे जातक इलेक्ट्रॉनिक मेडिकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना सामान्यतः उत्तम यश प्राप्त होईल. इष्टदेवांचे मध्यम आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. म्हणजे त्यांचं परिपूर्ण सहकार्य नसलं तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना ते आशीर्वाद देतील. त्याचा तुम्ही लाभ घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक आणि हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिना तूळ जातकांसाठी बऱ्यापैकी संघर्षाचा आहे. स्पर्धक तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. हितशत्रू कारवाया करतील. त्यांचा तुम्हाला धैर्याने सामना करावा लागेल. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना थोडं थांबून घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कारण हा काळ त्यासाठी अजिबात योग्य नाही. घेतलेलं कर्ज तुमच्यासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता जास्त आहे. सोबतच आरोग्याची काळजी घेणं, दररोज योगा, प्राणायाम, ध्यान याचा आधार घेणं हे तुमच्यासाठी नितांत आवश्यक आहे. थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी संघर्षाचा, त्रासाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही जागरूक राहून योग्य ती काळजी घ्या. नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या तूळ जातकांपेक्षा जे व्यवसाय करीत आहेत त्यांच्यासाठी महिना अत्यंत उत्तम म्हणता येईल. व्यवसाय वृद्धीच्या विविध संधी तुम्हाला प्राप्त होतील. त्याचा लाभ घ्या. जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी महिन्यातील दुसरा पंधरवाडा हा त्यातल्या त्यात लाभदायक ठरू शकतो. मात्र पहिल्या पंधरवाड्यात नोकरीच्या ठिकाणी अनेक प्रश्नांना, संघर्षाचा सामना करावा लागेल. त्यामुळे तशी मानसिकता आधी तयार करून
शांतपणे त्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं शोधा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील। भाग्य, भाग्याच्या दृष्टीने विचार केला असता भाग्येशाची स्थिती महत्त्वाची ठरते। तुळ राशीचे भाग्येश म्हणजे बुध ग्रह होय। बुध सध्या स्वराशीतून प्रवास करीत आहे, 2 नोव्हेंबरला राशी परिवर्तन करून तो तुमच्या राशीत येणार आहे। भाग्येश जेव्हा राशीत येतो तेव्हा भाग्य स्वतः तुमच्याकडे चालून आलेलं असतं। त्याचा परिणाम म्हणजे भाग्यात मोठी वृद्धी या काळात घडून येईल, त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील। तसंच भाग्येशाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भाग्येश आणि व्ययेश असलेला बुध मागील महिन्यात तुमच्या व्ययातून प्रवास करीत होता, त्यामुळे आता जेव्हा तो तुमच्या राशीत येईल तेव्हा त्याच्या परिणामांची दिशा ही बदललेली असेल। कर्म, कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ रास म्हणजे हसत खेळत जमेल तसं काम करणं होय। तो तुमचा नैसर्गिक स्थायी भाव आहे, मात्र या महिन्यात त्यात कुठेतरी बदल घडून येईल। नेहमी तुम्ही अगदी सौम्य राहून शांत राहून काम पूर्ण करण्यावर भर देतात, मात्र या महिन्यात काम करताना कधी न दिसणारा अभिनिवेश तुमच्यात दिसून येईल। त्यांचा अत्यंत नकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार जास्तीत जास्त वागण्याचा त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करा, ते तुमच्यासाठी लाभदायक राहील। लाभाच्या दृष्टीने विचार केला असता हा महिना तूळ जातकांसाठी मोठ्या लाभाचा आहे। खूप मोठ्या प्रमाणात लाभाचे योग किंवा इच्छापूर्तीचे योग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत। महिन्याच्या पहिल्याच पंधरवाड्यात तुमच्या अनेक सुप्त इच्छा ज्या अनेक दिवस रेंगाळलेल्या होत्या, ज्या कदाचित तुम्ही कुणाला सांगितलेल्या नसतील, अशा इच्छांची पूर्ती होण्याचा काळ आहे। त्याचा लाभ घेण्यासाठी सजग राहा। व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी नोव्हेंबर महिना थोडा खर्चिक राहील, मात्र कधी कधी व्यय म्हणजे खर्च देखील चांगला असतो। झालेला खर्च आनंददायक असतो ही बाब या महिन्यात तुमच्या बाबतीत घडू शकते, त्यामुळे खर्चाचा बाऊ न करता त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करावा। जे तूळ जातक परदेशात स्थित आहेत त्यांच्यासाठी उत्तम काळ म्हणता येईल। स्थैर्य लाभणं आनंद लाभणं या बाबी तिथे त्यांच्यासोबत घडून येणार आहेत, त्यामुळे या लाभदायक काळाचा सदुपयोग करून घ्यावा। अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा। ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल। ज्योतिषशास्त्रावर माझी 6 पुस्तकं प्रकाशित झालेली आहे, ज्यात शास्त्रीय माहिती अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत उपलब्ध आहे, त्यांचा लाभ घ्यावा। शुभ व ताणतणावाचे दिवस, प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही। आयुष्य सुखदुःख चढउतारांनी भरलेलं असतं, त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ आणि काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात। आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं। त्या दृष्टीने विचार केला असता नोव्हेंबर महिन्यात तूळ जातकांसाठी 4, 13 आणि 22 हे दिवस शुभ आहेत, म्हणून जास्तीत जास्त महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा। तसंच 2, 11 आणि 20 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत, त्यामुळे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये आपण योग्य ती काळजी घ्यावी जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील। उपाय, या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा आपण उपायांचा विचार करतो तेव्हा विशेषतः या महिन्यात सण उत्सव विशिष्ट ग्रहस्थिती रवीचं नीच राशीतून होणारं गोचर या सर्व बाबी आपण लक्षात घेतो।
मात्र प्रत्येक महिन्याला आपले जे वेगवेगळे उपाय आहेत त्यातील काही उपाय हे तुमच्या राशीने वर्षभर केव्हाही केले तरी चालतात, जेणेकरून तुमच्या वैयक्तिक आयुष्यात संकट आल्यास तुम्ही तुमच्या राशीप्रमाणे उपाय करू शकता. सोबतच एखादं मोठं यश प्राप्त झाल्यास ग्रहांचं आभार मानण्यासाठी देखील उपाय करा. त्यानुसार या महिन्यात तूळ राशीच्या जातकांनी महर्षी व्यास रचित ग्रंथाचं मोठ्या भक्तिभावाने श्राद्धेने पारायण करावे, तसंच सूर्यदेवतेची उपासना करावी. वातजन्य पदार्थाचे सेवन जाणीवपूर्वक टाळावे, हे तुमच्यासाठी लाभदायक राहील. अशा प्रकारे मेष ते मीन 12 राशींसाठी नोव्हेंबर महिना कसा राहील याला अनुसरून आपण 12 व्हिडिओ बनवलेले आहेत. तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही पहा. मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ दिवाळी भेट म्हणून पाठवायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला लाईक सबस्क्राईब यावर चालते, म्हणून प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब द चॅनल आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु.